नाशिक मर्चंट बँक अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या प्रमुख हस्ते आर के सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या गंगापूर रोड शाखेचं उद्घाटन झालं. मान्यवरांच्या हस्ते फित कापून झाल्यानंतर इथे पूजेचंही आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कारही पार पडला. यावेळी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर आडके, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, डॉक्टर प्रिया दळणर, आर के सिद्धिविनायक पतसंस्थेचे संस्थापक संचालक नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नाशिक मर्चंट बँक अध्यक्ष सोहनलाल भंडारे यांनी बोलताना पतसंस्थेस शुभेच्छा दिल्या. पतसंस्था चळवळीच्या वतीने शुभेच्छा देतो. सन्माननीय बलसाने साहेब या ठिकाणी हजर आहेत, सोनशेठ आहेत, गीताताई आहेत. बलसाने साहेबांना या निमित्ताने विनंती करतो, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडकलेले पतसंस्थांचे पैसे परत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, तुम्ही सुद्धा तुमचा हातभार त्याच्यामध्ये लावू द्या. आणि नामको जरी अडचणीत असली तरी सोनशेठाचा तुमच्यावर जबाबदारी, इंडिशी जरी अडचणीत असली तरी नामकोवर आता मोठी जबाबदारी घेऊन पडलेली. तुमचं पालकत्व तुमच्याकडेच आहे आमच्या पतसंस्थांचं असं मी समजतो. आणि आरती सिद्धिविनायक संस्थेने चंद्रशेख पवारांच्या हेतूचा हरिभक्ती 30 वर्षात जवळपास 40 कोटी रुपयांचे ठेवी आणि सर्व सहकार खात्याचे जे काही निकष असतात ते सर्व सांभाळून पंचायत साहेब या संस्थेनं प्रगती केलेली आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं या शाखेला मी शुभेच्छा देतो. आर के सहकारी पतसंस्था आपल्या सभासदांना नेहमीच विविध योजनांतून सहकार्य करत असते. ही या पतसंस्थेची 7वी शाखा आहे, ज्यात विविध सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत. याबाबत संस्थापक संचालक नरेंद्र पवार यांनी अधिक माहिती दिली. आर के सिद्धिविनायक पतसंस्थेच्या आजच्या या 7व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आमच्या या पतसंस्थेचा ही गंगापूर रोड ची 7वी शाखा आहे. या अगोदर आमच्या 6 शाखा आहेत. आमच्या 7 शाखापैकी 4 शाखा आमच्या स्वमालकीच्या आहेत. आमच्या शाखेचे डिपॉझिट जवळजवळ 30 कोटीच्या आसपास आहे. स्वनिधी 4.5 कोटीचा आहे. आणि बँकेच्या सर्व शाखा ह्या कोर बँकिंगच्या माध्यमातून एकमेकाला कनेक्टेड आहे. या बँकेमध्ये आम्ही लवकरच गंगापूर रोड शाखेत जसं रविवार कारंजावर आधार केंद्र आहे, मोबाईल बिलिंग, लाईट बिल, इंटरनेट सेवा वगैरे या शाखा आम्ही लवकरच गंगापूर रोड शाखेमध्ये आम्ही सुरू करत आहोत. आणि गंगापूरच्या परिसरातील सर्व नागरिकांना आपण इथे आमच्या पतसंस्थेतून या सुविधांचा लाभ घ्यावा, डिपॉझिट करावे, खातं उघडून आमचे कस्टमर आमचे सभासद व्हावे अशी मी लॉकर्स गंगापूर रोडच्या ब्रँचमध्ये गोदरेज कंपनीचे लॉकर्स आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे ते लॉकर्स आहेत. आपल्याला लॉकर्स लागल्यास तर आमच्या इथे लॉकर्सची पण सेवा आम्ही उपलब्ध केली. या कार्यक्रमस्थळी बँकेचे सेक्रेटरी रवींद्र पाटील, जनसंपर्क संचालक पोपटराव नागपुरे, संचालक किशोर ठाकरे, सुभाष जैन, रवींद्र पवार, नितीन पवार, चंद्रकांत विसपुते, प्रवीण संचेती, सचिन भोसले, मिलिंद नाळेगावकर, सरोजा दायमा, अनिता बोरा, तज्ज्ञ संचालक निलेश दंडवते, सतीश आमले, अनुराधा कंसारा आदी उपस्थित होते. आर के सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या या नूतन शाखेद्वारे आता ग्राहकांना विविध योजनांद्वारे सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या आर के सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेद्वारे आजवर सभासद वर्गाला विविध योजनांद्वारे लाभ देण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि या नवीन पतसंस्थेतूनही सभासद वर्गाला अजून मोठ्या प्रमाणात विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.